पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवरती सध्या केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकलेली आहे. बारामती ॲग्रो कंपनीवरती सध्या धाडसत्र सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव. जयकुमार, रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर धाडसत्र सुरू आहे, आत्ताचे अधिकचे तपशील काय आहेत, आत्ताची नवी माहिती काय आहे? रोहित पवारांच्या जे पिंपळीतील बारामती ॲग्रोचे जे कार्यालय आहे, या कार्यालयावरती सकाळी 8:30 सुमारास केंद्रीय तपासणी पथकाने धाड टाकलेली आहे. ज्यावेळेस ही कंपनी त्या पथकाने धाड टाकली त्यावेळेस इथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये आणि त्या पथकाच्या कर्मचाऱ्यांमध्ये थोडेसे बाचाबाचा झाले. त्यानंतर हे पथक आतमध्ये दाखल झाले. नंतर कागदपत्रांची पडताळणी त्या ठिकाणी सुरू आहे. आतमध्ये अद्याप या नेमकी ही चौकशी कशाची चाललेली आहे, नेमकी ईडीने या ठिकाणी छापा टाकलेला आहे किंवा आयटीचे आहे, हे अद्याप कोणी स्पष्टीकरण दिलेलं नाही किंवा पवार कुटुंबातील कोणी याबद्दल स्पष्टीकरण दिलेले नाहीये. या अगोदर देखील रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो साखर कारखान्याला प्रदूषण नियंत्रण महामंडळाची नोटीस बजावण्यात आली होती. डिस्टिलरी प्लांट आहे, त्या डिस्टिलरी प्लांटला नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळेस रोहित पवारांनी असे ट्विट केले होते की दोन बड्या राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून ही चौकशी केल्याचे दिसत आहेत. पण यंदा रोहित पवार परदेशात असल्यामुळे अद्याप रोहित पवारांनी देखील याच्यावरती काही स्पष्टीकरण दिलेलं नाही. सकाळी 8:30 सुमारास केंद्रीय हे पथकाने जे धाड टाकलेले यावरती अजून पवार कुटुंबातील देखील कोणी स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. नक्की जयकुमार, मात्र हे बारामती ॲग्रोचं प्रकरण नेमकं काय होतं आणि या अगोदर रोहित पवार यांना काही नोटीस वगैरे पाठवण्यात आलेली होती का आणि त्यानंतर हे धाडसत्र सुरू झाले का? नाही, या अगोदर देखील रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोला जी नोटीस आली होती ती बारामती ॲग्रोच्या साखर कारखान्याला आली होती की जी डिस्टिलरी प्लांट आहे त्यामुळे जे प्रदूषण होत होते त्याला नोटीस आली होती. परंतु या ज्या बारामती ॲग्रो जी कार्यालय आहे, बारामतीतील जी कार्यालय आहे पिंपळीमधील, याला कोणतीही नोटीस आली नव्हती किंवा जयकुमार मी तुम्हाला असंच थांबवतोय. आपल्या सोबत शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्या सोबत आहेत. चव्हाणताई, पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर सध्या धाडसत्र सुरू आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? नाही, ह्याच्यात काय अगदी सर्वसाधारण शेवड्या मुलाला जरी विचारलं तरी चालेल, सांगतील ते की हे रोहित दादा पवारांच्या मागे हात धुवून लागलेले आहेत. कारण मला असं वाटतं हे बारामती ॲग्रोकल्चर याच्यावरती धाड करणं आणि हे केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत, हे ईडी असू दे किंवा आणि कोणी असू दे, हे सगळं ह्याच्यासाठीच करतायत आणि दुसरं काहीही कारण नाही आहे. की आता पवार फॅमिलीतले एक मेंबर असलेले रोहित दादा पवार हे राजकारणामध्ये ऍक्टिव्ह आहेत. त्यांनी मोठी पदयात्रा काढली होती, त्यांनी शेतकऱ्यांचे बेरोजगार तरुणांचे प्रश्न हातात घेतले होते आणि त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळाला होता. आणि म्हणून रोहित दादा पवारांच्या मागे लागणं हे एकमेव कारण आहे, त्याचं दुसरं काही नाही. हे जर आता म्हणाले की आम्ही भाजपत येतो तर लगेच त्या सगळ्या इन्क्वायऱ्या हे होतील, हे असं आपण आतापर्यंत अनेक वर्ष बघतोय. पण रोहित दादा पवार त्यांच्याशी लढतायत, ते काय भाजपमध्ये जाणं शक्य नाही, त्यामुळे त्यांच्या मागे हात धुवून लागणं हे त्यांचं कामच आहे केंद्रीय यंत्रणांचं. दुसरं काय काम आहे? ईडीचं जे काम आहे, इन्कम टॅक्सच्या धाडींचं जे काम आहे, सीबीआयचं जे काम आहे, मग त्या रश्मी शुक्लांची नियुक्ती कशी काय केली त्यांनी? त्यांनी चोरून टॅपिंग केलं होतं, त्यांच्यावर सगळे आरोप होते. मग महासंचालक पदी त्यांना रश्मी शुक्लांना कसं काय केलेलं आहे, तर याचा पण फडणवीसांनी उत्तर दिलं पाहिजे, केंद्र सरकारने उत्तर दिलं पाहिजे. त्यांच्या सीबीआय कडील तपास रद्द केला आहे आणि त्यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केली आहे. म्हणजे त्यांची जी माणसं आहेत त्यांच्या नियुक्त्या होत आहेत. रश्मी शुक्लांना तुम्ही कशासाठी आणलेलं आहे? महाराष्ट्राचं सर्वोच्च पद पोलिसांचं का दिलेलं आहे? त्यांची 6 महिने सुद्धा कारकीर्द नाहीये आणि इकडे ते धाडीचं सत्र सुरू झालंय ते रोहित पवारांना त्रास देण्यासाठी आहे, दुसरं काही नाही. पण रोहित पवार घाबरणारे नाहीयेत, त्या सगळ्या एन्क्वायऱ्यांना समोर गेलेले आहेत. तिकडे आपण बघतो केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, दिल्ली देशाची राजधानी आहे, दिल्लीच्या लोकांनी केजरीवाल सरकारला निवडून दिलेलं असताना केजरीवालांच्या सगळ्या लोकांना आतमध्ये टाकण्याचं काम केलंय. आता मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या मागे लागलेले आहेत. हे देशातली जनता बघते आहे आणि येत्या 2024 निवडणुकांमध्ये या मोदी सरकारला दाखवून देतील. गावागावामध्ये मोदी सरकारच्या गाड्या जात आहेत, लोक अडवत आहेत त्या गाड्या की मोदी सरकार कुठलं सरकार आहे. त्यामुळे हे जो अतिरेक चाललेला आहे त्याला उत्तर देण्याचं काम जनता करणार आहे. आता 4 महिन्यावरती निवडणुका आलेल्या आहेत, लोक हे कधी विसरणार नाही आहेत. ज्यांनी शरणागती पत्करलेली आहे,
ज्यांनी ज्यांनी भाजपची साथ दिलेली आहे त्या सगळ्या लोकांच्या इन्क्वायऱ्या का बंद झाल्या याचं उत्तर फडणवीसांनी दिलं पाहिजे, पण ते देणार नाही. नक्कीच विद्याताई, तुम्ही म्हणताय सरकारचा हा अतिरेक आहे. रोहित पवारांना या आधी म्हणजे धाड सत्र होण्याआधी कोणती नोटीस आलेली होती का, आणि या नोटीसीला रोहित पवारांनी काही प्रत्युत्तर दिलेलं होतं का किंवा त्याला उत्तर दिलेलं होतं का, या संदर्भातली माहिती आहे का काही? याच्या आधी तुमच्या बातम्यांमधनं प्रसारित आतापर्यंत केलेलं आहे तेव्हा रोहित पवारांनी त्याला उत्तर दिलेलं आहे आणि त्याला फेस केलेलं आहे आणि त्यांच्या वकिलाने हे सगळी माहिती घेतली. स्वतः रोहित दादा पवारांनी सुद्धा याच काय आढावा घेऊन त्याच्यासाठी जे जे करायला लागेल ते केलेलं आहे. परंतु आता पुन्हा नवीन नवीन, कारण आता तुम्हाला माहिती आहे अनिल देशमुखांच्याकडे 120 वेळा धाडी टाकलेल्या होत्या. त्यांच्या 6 वर्षाच्या नातीला सुद्धा ईडीच्या अधिकारी महिला चॉकलेट देऊन प्रश्न विचारत होत्या. कुठल्या कायद्यात बसत आहे? अनिल देशमुखांच्या घरी धाडी टाकलेल्या होत्या. कितीला टाकलेल्या होत्या धाडी? म्हणजे जेलमध्ये सुद्धा टाकलं. 14 महिने त्यांना जेलमध्ये ठेवलं आणि कसा ज्या याच्यामध्ये होता त्या अतिरेक्याच्या कोठडीत त्यांना ठेवलं होतं. काय गुन्हेगार होते? 100 कोटीचा आरोप केला होता, त्यातलं 1 कोटी सुद्धा ते सिद्ध करू शकलेले नाहीयेत. आणि जो मुंबईचा पोलीस कमिशनर होता त्याला 6 वेळा कोर्टाने नोटीस पाठवून सुद्धा ते कोर्टात हजर राहिलेले नव्हते. त्यांनी रचलेला हा सगळा हे होता, डाव होता फडणवीसांचा. फडणवीस आणि केंद्र सरकार मिळून या यंत्रणांचा वापर करतायत, पण त्यांना माहिती नाही याच्यातनं त्यांना त्यांचं मतदान एकदम कमी होणार आहे. लोक ह्या लोकांना निवडून देणार नाही. रोहित दादा पवार महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांसाठी MPSC च्या मुलांनी हजार 1200 फी घेतलेली आहे. रोहित दादांच्या मोर्चामध्ये तिथे लोक येऊन तरुण मुलं भेटत होते, सामील होत होते. कशासाठी? की हे जे सरकारचं चाललेलं आहे याच्यावर आवाज उठवा. आणि त्या बेरोजगार तरुणांसाठी MPSC UPSC च्या मुलांसाठी जी सरकार फी गोळा करते, हे शेतकऱ्यांचे मुलं आहेत. ह्या शेतकऱ्यांच्या मुलांना त्रास देणं, बेरोजगार तरुणांना त्रास देणं, हे जे सुरूल आहे सरकारचं, हे फिया लाटणं आणि नोकऱ्या न देणं, त्यामुळे रोहित दादा पवार त्यांच्यासाठी यात्रा काढत होते, शेतकऱ्यांच्या मुलासाठी काढत होते. नक्कीच विद्याताई, तुमचा मुद्दा समजलेला आहे. रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवरती सध्या तपास यंत्रणांची धाड सत्र सध्या सुरू आहे आणि फडणवीस आणि केंद्र सरकारचं सुडाचं राजकारण सुरू असल्याची प्रतिक्रिया सध्या विद्या चव्हाण यांनी दिलेली आहे.